स्पर्धेत बरेच टप्पे पार करत आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांवरती मात करत ही 10 जण आता अंतिम फेरीत पोहोचलेली आहेत. आणि इथून पुढे परीक्षकांच्या गुणाबरोबरच आता प्रेक्षकांच्या मताचा कौलही यांना मिळणार आहे. आणि ह्या आठवड्यात परीक्षकांच्या गुणाचं महत्व 90% आणि प्रेक्षकांनी पाठवलेल्या मताचं महत्व 10%. आणि आपले आवडते लाडके परीक्षकही सज्ज आहेत. स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी अवधूत गुप्ते, डॉक्टर सलीम कुलकर्णी आणि आज मान्यवर परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत हिंदी चित्रपट सृष्टीतले विख्यात पार्श्वगायक तलत अजीज. नमस्कार तलत जी. नमस्कार. बहुत बहुत स्वागत आपका इस मंच पर. धन्यवाद, शुक्रिया. 3 सालों से ये महफिल सजी हुई है यहाँ पे, लेकिन आप पहली बार इसमें आए हैं. देखिए कितना इंतजार करवाया. सही में मैं 3 साल से देख रहा हूँ कि सोच रहा था कि मुझे कब दावत आएगी, कब दावत आएगी, अब आ गई. थैंक यू. बहुत बहुत खुशी हो रही है आपको यहाँ देखकर. तलत जी, आज से फाइनल्स शुरू हो रहे हैं और 10 पार्टिसिपेंट्स हैं अपने साथ, और आपका इतने सालों का तजुर्बा है, तो आप इनका गाना सुनने से पहले या कंपटीशन शुरू होने से पहले इनसे कुछ कहना चाहेंगे? आप लोग जब गाओगे तो बिल्कुल आराम से गाइएगा, फ्री होकर गाइएगा, देखिएगा मत हम क्या कर रहे हैं वहाँ बैठकर, क्योंकि जब आप बिल्कुल बिंदास गाओगे तो आपका बेस्ट परफॉर्मेंस होगा, उसी पर जज किया जाएंगे आप. विश यू ऑल द बेस्ट. आई एम श्योर आप लोग बहुत जबरदस्त गाएंगे. अंतिम फेरीला सुरुवात होते आणि मला वाटतं या 10 विजेत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि अंतिम फेरीसाठी सर्वप्रथम आपल्या समोर येते ऋतुजा लाड. ऋतुजा, तू चिकनी दिसतेस. थँक्यू. कसं वाटतंय मेकओव्हर नंतर? मस्त वाटतं, एकदम सही वाटतंय. सही वाटतंय ना? तू दिसतेस खूप गोड दिसतेस आणि हा चांगला मेकओव्हर झालेला आहे. थँक्यू. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं गाणं सादर केलंस. नुकताच 7 तारखेला बुवांचा स्मृती दिन होता, तर एकदा त्यांच्या स्मृतीमध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपण सुरुवात करूया अवधूत दादापासून. हो, मेकओव्हर झाल्यानंतर एकदम सॉलिड दिसतेस तू. ती म्हणलं तसं चिकणी एकदम. आणि यापुढे तुला मी ऋतुजा
अभिषेकी म्हटलं तर चालेल का? कारण तू सगळी अभिषेकी बुवांची गाणी अशी गातेस की यामध्ये सगळ्यात जास्त तूच त्यांची गाणी छान गात. असं वाटतं की फक्त तूच गाणी ती गावीस आणि तू फक्त अभिषेकी बुवांचीच गाणी गावीस असं वाटतं. इतकी छान तू गातेस त्यांची गाणी, खूप छान गाली. अगदी असं नाही सांगत पण एक मला उलटा पण मेकओवर असा दिसला की वरचे सूर लावताना थोडीसा आवाज चोरून किंवा थोडासा कंट्रोल लावायचा प्रयत्न थोडा चोरल्यासारखा वाटला. तुझ्याकडनं कायम खडं गाणं असं ठाक 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 असा ऐकायची सवय. हा पण छान, थँक्यू, व्हेरी गुड. कलाजी मेरे ख्याल से आपने जो गुण है वो अभी हम देखने के लिए हम बेताब हैं. आप में बहुत कुछ है जो आई थिंक थोड़ा सा आप थोड़ा शेकी स्टार्ट था आपका, लेकिन उसके बाद ये कॉम्पोजिशन आसान नहीं है और बहुत खूबसूरत कॉम्पोजिशन है. इसको आपने चुना यही बड़ी बहुत बड़ी बात है. तो बेटा बहुत अच्छा आप गा सकते हैं मेरे ख्याल. आई थिंक वी विल सी लॉट मोर ऑफ यू एंड मच बेटर ऑफ यू नेक्स्ट टाइम, राइट? फाइनल सुरू झाली असं वाटावं अशी तू गायलीस. मुख्य म्हणजे याचं कारण सांगतो की जे पहिल्यापासून पहिल्या राऊंडपासून जे जे गात आलेत त्या सगळ्यांच्या गाण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात थोडा थोडा फरक होणं अपेक्षित आहे आता, जो तुझ्या गाण्यामध्ये मला खूप जाणवला. तो जो शेर अभिषेकी बुवांनी शांताबाईंना सांगितला होता, लोग काटो की बात करते हमने तो फुलों से जख्म खाए, त्याच्यावरचं लिहिलेली ही गजल आहे, हे काव्य आहे. तर ते मांडताना जसं मांडायला पाहिजे ते आजपर्यंत तू गायलेल्या गाण्यापेक्षा जास्त तू कवितेकडे आज बघितलंस आणि गाणं तुला येतच, म्हणून तुझं जास्त अभिनंदन. थँक्यू, व्हेरी गुड. आता मार्क बघूया. आज आपल्याला अवधूत दादा आणि सलील दादांचे मार्क दिसणार आहेत, तलतजींचे मार्क आपल्याला आज दिसणार नाही आहेत. सलील दादांनी ध दिलाय आणि अवधूत दादांनी प दिलेला आहे. ऑल द बेस्ट.